अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, मिळालेल्या आयुष्यामध्ये तुम्ही भगवंताचं जर अखंड नामचिंतन केलं, या जगात तुम्हाला कोणाची भीती नाही, मग काही नोही बाधा, कोणाकोणाची काम दुर्जनांची क्रोधा, काम एष क्रोध एष रजो गुणो समद्भवा, महाशण्णो महापापमा विद्दिनम यह वैरिणम, ज्ञानेश्वरी वाचा। हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गेचे मांग मारक जे, हे देहदुर्गेचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहाचे निबंड जगावरी, सर्व जगावर यांचा प्रभाव आहे। कोणत्या? काम एष क्रोध एष। काम हा बलाढ्य शत्रू आहे, क्रोध त्याच्या पेक्षा बलाढ्य शत्रू आहे। पण तुकाराम महाराज म्हणे, ते शत्रू आमच्याजवळ थांबत नाही। का? घातले बायरी काम क्रोध वैरी, बैसलांतरी पांडुरंग। रात्रंदिवस नामचिंतनाने ते शत्रू आमच्या जवळून लांब निघून गेले। घातले बायरी काम क्रोध वैरी, बैसलांतरी पांडुरंग। तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते। जे बलाढ्य शत्रू आहेत, कामातुरानाम भयम न लज्जा, कामातुर माणसाला भय भीती लाज काहीच वाटत नाही। कामातुरानाम भयम न लज्जा, काम नावाचा हा बलाढ्य शत्रू आहे। बरं, तुम्हाला वाटतं स्त्री पुरुषांनाच काम आहे का? नाही। प्राणिया कामी भरू, माऊली म्हणतात, प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, तेने पडिला विसरू आत्मबोधाचा। या विकारांमुळे खऱ्या स्वरूपापासून हा जीव लांब चालला गेला, तेने पडिला विसरू आत्मबोधाचा। महाराज सांगतात आत्मबोध याला कधीच होत नाही, कारण विकारांच्या नादी लागला। बरं, हे जे विकार आहेत, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जड जैसे, का स्वप्नीच्या आभाशे भद्र जाती। ज्ञानोबारा म्हणतात हे विषय इतके अवघड आहेत, मोठ्या मोठ्यांची फजिती केली मज कामाचे निघाये, ब्रह्मा कन्येशी धरू जाय। हा, मोठ्या मोठ्यांची फजिता या कामाने केली, पण तुकोबाराय म्हणे तो काम आमच्याजवळ थांबत नाही। दोन मिनिटात सांगतो, भंडारा डोंगराच्या एकांतामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं भजन करायचे। पापी लोकांना सहन झालं नाही, एका महिलेला सांगितलं जा तुला इतके इतके पैसे आम्ही देऊ, त्या तुकाराम महाराजांच्या भजनाचा भंग कर, पैसा काय करत नाही। त्या महिलेने अनेक प्रकारचे दागिने अंगावर घातले, श्रृंगार घेतला आणि जगद्गुरु तुकोबाराय जिथे भजन करायचे तिथे गेली, अनेक प्रकारचे अहोभाव केले, पण ज्यांच्या पुढे उभे राहिले ते जगद्गुरु तुकोबाराय होते। जगद्गुरु तुकोबारायांनी डोळे भरून पाहिलं, महाराजांच्या लक्षात आलं हा दृष्ट पापी लोकांचा काहीतरी डाव आहे, म्हणून तुकोबारायांनी दोन्ही हात जोडले आणि तिला माय म्हटलं, जाईव जाईव माय नकरी सायास, जाईव माय नकरी सायास, आम्ही विष्णुदास वैष्णो, हो आम्ही विष्णुदास वैष्णो, जाईव त्या महिलेला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माय म्हटलं, जाई हो तू माय न करे सायास, माय तू इथून जाय, प्रयत्न करू नको। मी म्हणतो जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र जर प्रत्येक भारतातल्या तरुणाने आचरणात आणलं तर कोपर्डीची घटना घडेल का? भारतातल्या प्रत्येक तरुणाने तुकोबारायांचं चरित्र आचरणात आणलं तर हैदराबादच्या डॉक्टरसारखी घटना घडेल का? दिल्लीमध्ये चालू बसमध्ये जी घटना घडली असं होईल का? कारण संत महात्म्यांचं चरित्र हे जीवाला मार्गदर्शक आहे, म्हणून आपल्या घरी संतांचं चरित्र पाहिजे। महाराज 1975 पासून फिरतो मी, असे असे गावं आहेत बरं का दादा, बुक्का सापडत नाही, बुक्का। एका गावाला विठो बारुक मै, विठो बारुक मै, विठो बारुक मै, 10 मिनटं होऊन गेले, या दमी घ्यात मी दमी घेऊ, बुक्का सापडे नाही। तो म्हणे हो बुक्का, तो म्हणे काही नाही भाऊ बुक्का नाही सापडणार। एक म्हणे अहो बाबा गायगावला जाई भाऊ, एक जण हुशार होता म्हणे आपला गावाने कॉल नाही पाहिजे, काया जम माणूस धरलाय ना तो, एकदम काया किट।
त्यानं अंगोर बोट घसळते आणि मला लाई दिलं. मी म्हणतो कर भाई काय म्हणे आमना गावनं बुक्काना झाड आहे म्हणे. ओ बापरे म्हणतो माल बी एक फांटी दिद्या मालपूरले लई जसू. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ भाद्रपद महिन्यामध्ये हे जे टाळकरी लोक आहेत ना यांच्या घरी चांगले चांगले मोठे मोठे साहेब पैशावाले यांच्या घरी जातात. जय हरी परसराम महाराज चंदनांना खडा द्या हो. आता एवढा पैसावाला आपल्या घरी आला एवढा साहेब आला या मोठा खडा दी देतो त्याला. एक कोटीचा बंगला आहे फिरायची गाडी 25-30 लाखाची आणि चंदनांना खडा नाही त्यान घरमा. अहो भाद्रपद महिना आटोपला अश्विन झाला दिवाळी आली यास ना चंदनांना खडा सरणार. मग या घ्यात अण्णा आमना चंदनांना खडा. काय आपला गावना बसणे आलकडेत भाऊ चंदन मी मागतं. मग तू ना ट्रॅक्टरी की टाक ना वावरी की टाक चंदन लई आहे. म्हणजे घरामध्ये सर्व सुखसोयी आहेत पण चंदन नाही माणसाच्या घरात. बुक्का नाही भगवद्गीता नाही. हां म्हणजे दुर्दैव आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्राचा जर आचार प्रत्येक तरुणाने आचरणात आणला तर निश्चित जगातली बलात्कारी वृत्तीचा नाश होऊन जाईल. पण तुकोबाराय लोकांना अजून कळलेच नाही. स्वामी एकानंदांनी विकारावर मात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी विकारावर मात केली. अनेक कीर्तनकाराच्या मुखातून शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकतात की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनबाईचा आदर केला हे आम्हालाही माहिती आहे. पण शिवाजी महाराज काय बोलले हे कोणी सांगत नाही. मी सांगतो ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराच्या सुनबाईला पुढे आणलं आणणाऱ्यांना पुरुषार्थ वाटला. पण राजांची पहिली क्रिया आहे का शिवाजी महाराजांनी त्या महिलेकडे न पाहता पहिल्यांदा आपले डोळे बंद केले असं चरित्र येते. नयन झा कोणी आठवी सती सद्गुरूंचे पाय असे डोळे बंद केले शिवाजी महाराजांनी. नयन झा कोणी आठवी सती सद्गुरूंचे पाय नमस्कार तुझ प्रेमळ भगिनी बोले तदी शिवराय. शिवाजी महाराज म्हणे प्रेमळ भगिनी हे माते घाबरण्याचं कारण नाही. डोळे बंद केले अण्णांना जेलमध्ये टाकलं ज्यांनी आणलं. तिची पूजा केली तिला नववस्त्र अर्पण केलं पुरणपोळीचं जेवण घातलं आणि पालखीमध्ये बसून तिला सन्मानाने परत केलं. हे राजांचं चरित्र आहे. म्हणून प्रत्येकाने हे वाक्य वाचावं नयन झा कोणी आठवी सती सद्गुरूंचे पाय नमस्कार तुझ प्रेमळ भगिनी बोले तदी शिवराय. निश्चयाचा महामेरू बहुता जनाशाधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. सामान्य राजा होता का? मतदानाच्या पेटीतून बाहेर आलेला राजा होता का? लोकांना दारू पाजून मांस खाऊ घालून निवडून येणारा राजा होता का? ओरिजिनल श्रीमंत राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसणारा राजा तुकाराम महाराजांचे पाय धरत होता. आता काही काहींच्या इथे एकच 5 ग्रॅमचं असतं. लग्नामध्ये अशा आगाऊपणं करतात ते बाकीच्या पंक्ती अशा बसवा बाकीच्या अशा बसवा तिकडे बुंदी जाऊ द्या तिकडे भात जाऊ द्या. लोक म्हणे फोत्रत खडाय ना बरं रे. अरे 32 मन सोन्याच्या सिंहासनावर 32 मन नाही फोत्र बघू नि वर कडी मग कोथमीर निकाडी दमडी के दाल मे चिपडे खुशाल. ओरिजिनल राजा 16व्या वर्षी हातामध्ये तलवार घेऊन राज्य करणारा राजा हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा. मोठे उपकार आहेत राजांचे आपल्यावर. जर राजे जन्माला आले नसते तर हे कथा कीर्तन या वारकरी चाली हे मठ मंदिर हे तीर्थ काही दिसले असते का तुम्हाला? काशी की कला जाती थी मथुरा में मैजत बनती थी एक शिवाजी न होता तो सबकी सुनता होती थी. जर शिवाजी महाराज अवताराला आले नसते ते तीर्थक्षेत्र राहिले असते का? आणि असे नाव पांडुरंग वासुदेव जनार्दन रामचंद्र नारायण भगवान गोविंद हे नाव इधर आ रे मेरा फारुख ए मेरा अक्रम मेरा रमजान मेरा उस्मान ए मेरा सलीम आणि तुमचं नाव जनाबाई मीराबाई आयशा आयशा फातमा हे तुमचे नाव राहिले असते. राजांचे उपकार आहेत. म्हणून निश्चयाचा महामेरू बहुता जनाशा धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काम नावाचा शत्रू जाळला कारण आपल्या गुरुजींनी जाळला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारांचे पाय धरले आणि महाराजांना
माझे श्रीगुरू आहेत आणि म्हणून तुकोबारायांनी काम जाळला, शिवाजी महाराजांनी काम जाळला, स्वामी विवेकानंदांनी काम जाळला, म्हणून मग काही नो हे बाधा काम दुर्जनांची क्रोधा। काम नावाचा जेवढा बलाढ्य शत्रू तेवढाच क्रोध नावाचा। बरं, तुम्हाला वाटतं स्त्रिया पुरुषांनाच क्रोध आहे काम आहे का? नाही, पशुपक्ष्यांना सुद्धा आहे। आहार निद्रा भय मैथून सर्व जीवासी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान वेगळेची असे। आहार पशुपक्ष्यांना आहे, निद्रा पशुपक्ष्यांना आहे, मैथून सृष्टी पशुपक्षी निर्माण करतात, हा क्रोध त्यांना आहे। तुम्ही सकाळी एक प्रयोग करा, त्या गल्लीतला बकरा आणि ह्या गल्लीतला बकरा, दोन बकरे नुसते जवळ सोडा, लगेच भांडगड सुरू। बकऱ्यांना क्रोध आहे। त्या गल्लीतला गोरा आणि या गल्लीतला गोरा, गोरा म्हणजे धांड्या, दोन गोरे एकत्र आले की लगेच भांडगड सुरू होते। त्या गल्लीतला रेडा आणि ह्या गल्लीतला रेडा जवळ आणलं की लगेच भांडगड सुरू होते, म्हणजे क्रोध। अहो, रेडा बकरा गोरा यांना तरी दांडेप चारा मिळतो, कोंबड्यांना काय मिळतं? डालक्या घालून मालक काढतो ना, असं उडून देतो, काय भेटतं त्यांना? मरेल उंदीर, मरेल बेटकी, म्हातारा माणूस ना बडखा, काहीतरी खातात आणि सायंकाळी डालक्या खाली येऊन बसतात। हा कोंबडा कोंबडा, पण तुम्ही एक काम करा, दोन कोंबडे नुसते असे जवळ सोडा, लगेच ते असे सुटतात ना महाराज। हा अहो, बकरा गोरा यांना भेटतं, कोंबड्यांना काय भेटतं? गावाच्या बाहेर उकिरड्यावर जातात, पायाने घाण काढतात, किडे माकोडे खातात, मग दुसऱ्यांना उखलला गोयणार जर इथली मारामार करतस, ते तसले ज्या बाटोड कापी कुपी खाय जातात त्या साधा मारामार करतील का? ठाला विठाला कुंडली कवरला अरे विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान। ओ, म्हणून मानवी जीवनामध्ये भगवंतानी ज्ञान नावाची वस्तू ठेवली। ओवी ऐका, या मनुष्य देहाच्या ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला। भगवंताने आपल्या शरीरामध्ये आपल्या देहामध्ये ज्ञान नावाचं वैभव दिलेलं आहे। ज्ञान, माणूस म्हणजे कोण? ज्याला चांगला आणि वाईट कळतं तो माणूस, ज्याला पाप आणि पुण्य कळतं तो माणूस, ज्याला सुख आणि दुःख कळतं तो माणूस, ज्याला खरं आणि खोटं कळतं तो माणूस। तीन प्रश्न आपल्याला विचारतो, एकाच मिनिटात आवरतो। तुम्हाला असं म्हणतो, माणूस चांगला का बैल चांगला? तुमचे चेहरे सांगतात, मालपूरकर महाराज माणूस चांगला। माणूस चांगला का बैल चांगला? माणूस चांगला। माणूस चांगला का कुत्रा चांगला? माणूस चांगला। माणूस चांगला का गदड चांगलं? माणूस चांगला। पण आता एकेका मुद्द्याचा आपण विचार करू। मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये शेतामध्ये आहुत जोडलं, तुम्ही नांगर म्हणा ओखर म्हणा जे असेल ते, तुम्ही बी ग्रामीण भागातले लोक, फक्त शहरात आता आले, तुम्हाला सर्व कळतं। दिवसभर आहुत हाकलणारा, कडक ऊन पडलेलं मे महिन्याचं, आणि एक दारूची बादली आणि एक पाण्याची बादली ठेवा, एवढा तहानलेला बैल पण त्या दारूकडे ढुंकून पाहत नाही, पाणी पितो। ज्या दारूकडे बैल पाहत नाही तिले माणूस राहू देत नाही। हो, गांजा दारू मत पे यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलो का दाम खर्च कर मुख पे जुतिया मिलती है, बंदे हुशार रहना वे साहेब राजी रखना वे। अरे बैल ज्या दारू कडे पाहत नाही तिला माणूस राहू देत नाही। 700 वर्षापूर्वी कबीर महाराजांचा श्लोक आहे, आम पके पत राखे मोह पके पत खोय, उसका जो रस पे उसकी क्या हालत होय। आंब्याला बहार आला पानं गळत नाही, पण मऊच्या झाडाला जर बहार आला पानं गडून पडतात। त्या मऊमध्ये ती दारू जन्माला येते आणि ती सर्व जगाला सांगते, माझ्याकडे पहा, मी ज्याच्या पोटी जन्माला आली त्याची उतरून खाली ठेवून दिली। माणसा जोपर्यंत पैसा ज्ञान विद्वत्ता तोपर्यंत माणसाची मती आहे। ती दारू या जगाला 700 वर्षापूर्वी सांगायची, मी ज्याच्या पोटी जन्माला आली त्याची उतरून खाली ठेवून दिली। तुम्ही जर मन आणमा लागणार तुम्हाला बायका पोरे कथा कथा कर दिसू। आम्ही ग्रामीण भागात फिरतो, लोक घरी नेतात, पूजा करतात, दक्षिणा देतात आणि एकच वाक्य, बाबा तुम्हाला पाय आमना घरले लाग्यात, देवनिमाले एकच लाल दिले, देवनिमाले एकच लाल दिले। रात दिन बोली बोली आम्ही जांभलेलं राहतस। आता हे चैत्र महिना रोजची कीर्तनं चालू आहेत। म्हणतो बाबा
चांगली गोष्ट आहे, तुम्हाला एकच मुलगा आहे, पण बाबा मुलगा नोकरी करतो का? नाही हो, एकला येणार होतो. म्हणून व्यापार करतो का? नाही हो, तो काय व्यापार करी? मग तर शेती करतो का? ल्या सव सव महिना वावरमा जात नाही. मग तुमचा पोरगा करतो काय ते सांगा. म्हणे आमना जुवान सोनगीर फाटा सवय जेवत नाही. हो हो, सोनगीर फाटा म्हणजे घर न चालत नाही. आमना जुवान सोनगीर फाटा सवय जेवत नाही, आमना जुवान शिरपूर फाटा सवय जपत नाही. म्हणतं तुमना खाणले पाच वरीस मा थायमेट लेवाशिवाय पर्याय नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ कळलं का भाऊ? नोकरी करा, व्यापार करा, शेती करा, गड्यात माळ घालू नका लागल्यास, पण मरेपर्यंत मांस खाऊ नका. तुमचं कल्याणच आहे. हो तुमचं कल्याणच आहे. ग्रंथातलं सांगतो, पदरचं नाही बोलणार. या व्यासपीठावर ग्रंथातलं सांगावं लागतं. एवढं एक आहे परशुराम महाराज, तुमले जप बीप लागू नये म्हणून 200 कोऱ्या नोट असं माझा एक फाटेल विचारायला देत आम्ही तो भाग वेगळा. हा अरे ती दारू या समाजाला त्या काळात सांगायची, आम पके पत राखे मोह पके पत खोय, उसका जोरस पी उसकी क्या हालत होय. जे जे माणसं त्या व्यसनाला लागले परिवारच्या परिवार नष्ट होऊन गेले. म्हणून तुम्ही माळ घालू नका, पटत नाही तुम्हाला, गंध लावू नका, पण मांस खाऊ नका, मद्यपान करू नका, रतन खत्रीच्या घरात अजिबात जाऊ नका. हो चुकीचा व्यवहार करू नका, जीवन अनमोल किमतीचं आहे. दुर्लभो माणूसो देहो देईनाम क्षणभंगुर हा तत्रापी दुर्लभम म्हणण्या वैकुंठ प्रियदर्शनम. नरदेह दुर्मिळ आणि दुर्लभ आहे, आणि त्याच्यात ज्ञान नावाची वस्तू देवाने ठेवली. म्हणजे बैल हा चार पायाचा आहे, चांगलं काय न वाईट काय त्याला कळतं. चला पुढे जाऊ. माणूस चांगला का कुत्रा चांगला? चोरी माणूस करतो आणि केलेली चोरी धरण्याचं काम पकडण्याचं काम कुत्रा करतो. श्वान पथक माते, माणूस चांगला का कुत्रा चांगला तुम्ही ठरावा. रात काढणे उपाधी नाट नको वापले. अरे माणसाने चोरी करावी आणि कुत्र्याने ती चोरी धरून द्यावी, कोण चांगलं? हा आता तिसरा प्रश्न आहे, माणूस चांगलं का गदड चांगलं? माझ्या गावामध्ये एका शेतकऱ्याने फार वर्षापूर्वी तंबाखू लावली होती. बरं का दादा? तंबाखू लावली होती. मोठा शेतकरी, त्याने कपाशीला कुंपण केलं, ज्वारीला केलं, बाजरीला केलं, मका होता कुंपण म्हणजे वळांग, सर्व शेतांना कुंपण केलं, पण जे तंबाखूचं शेत होतं त्याला कुंपण नाही. दिनभर 5-50 गदडा चरेत, दौंडी खायत, चारा खायत, तंबाखूल तोडणीला आहेत. कोण? चारा चारा खायत, तंबाखूल तोडणीला आहेत. ज्या तंबाखूला गाढव तोंडला होत नाही ती तंबाखू माणशी राव देत नाही. एका गावात हा दृष्टांत सांगितला. एक 50 वर्ष वयाचा माणूस आला म्हणे, महाराज 10 वर्षापूर्वी हा दृष्टांत ऐकायला पाहिजे होता. मी दिवसभरातून 50 रुपयाच्या तंबाखूच्या पुड्या खातो. म्हणतो जहासे जागा वहासे सबेरा, सोडा, तुमचं आरोग्य चांगलं होऊन जाईल, पैसा वाचेल, जाऊ दे, जे झालं मागे झालं, पाहू नका तुम्ही आता, चला पुढे. त्याग केला त्याने आणि 15 दिवसात मालपूरला आला. म्हणे बाबा 2100 रुपया दक्षिणा लिहिल्या पण मला तंबाखू खाऊ द्या. म्हणतो काय झालं? म्हणे बाबा फाम फाम माते सोडी दिदी, पण आई तुम्हाला धरस नाही मांगलं लॉक होई गे. म्हणे आई तुम्हाला धरस आणि मांगलं लॉक होई गे. अरे ज्या तंबाखूला गदड खात नाही तिला माणूस राहू देत नाही. माझी विनंती आहे, आज चैत्र शुद्ध एकादशी, कामदा एकादशी, गंगा मातेच्या पूजनाच्या निमित्ताने या धर्ममंडळात एकत्र आलो. आजपासून संकल्प करा, मी कोणतंही व्यसन करणार नाही, मांस खाणार नाही. तुका म्हणे मांस खाती कोटी कुडे नरका जाती. मांस खाणाऱ्याचे कोट्यवधी कुडे नरकाला जातात. तंबाखूने काढलेलो जो धूर बुडेल त्याचे घर तेने पापे. मांस खाता हौस वाटे जबाब देता कष्ट मोठे. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला. महिला मातांनो, मी तुमच्या मुलासारखं आहे. किती का चांगला सगाय आपल्या घरी येणा, आजपासून लक्षात घ्या. किती का चांगला सोयरा येणा, नातेवाईक येणा, त्याच ना भाऊ यो आपला भाऊ यो, त्याच ना पाहुणा यो आपला पाहुणा यो. पहिली दिन वरण, उन्हा पाहुणा वरण, मुक्कामले थांबी घ्या पुरण. आणि तिसरी दिन सांगायला लागणं म्हणून माटिंगत तोंड होई गे. मला नवा स्टँडने जोडते थोडंसं बुथडं लय्या,
काही थैले मल्लय्या त्याला थायमेट निकडी कर देवानी बीएसी पावडर ना शिरा कळलं का तुम्हाला? म्हणून चुकीचा आहार बुद्धी भ्रष्ट होते. मग तुकोबारायांचं म्हणणं असं आहे की हा जो विकार आहे हा बलाढ्य आहे, या विकाराने मोठ्या मोठ्यांची फजिती केली, मग त्या नामचिंतनाच्या प्रभावाने तो विकार तुमचं नाव घेत नाही. म्हणून महाराज म्हणतात मग काही नोये बादा, मग काही नोये बादा, मग काही नोये बादा, क्रोधा काम द्रोजना. वा वा दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही अखंड जर नाम चिंतन केलं मग काही नोहे बाधा. तुम्हाला कोणाची विधी नाही, कोणाचा त्रास नाही. काम दुर्जनाची क्रोधा, तुकोबारायांनी काम जाळला, स्वामी एकानंदांनी काम जाळला, शिवाजी महाराजांनी काम जाळला, क्रोध नावाचा विकार नाथ महाराजांनी जाळला. गोदावरीवरून स्नान करून येत असताना बोलू नका, एका दुर्जनाच्या मनात आलं की सर्व जग नाथांना शांती ब्रह्म म्हणतो. शांती ब्रह्म जगाने दिलेली पदवी, जग आपल्याला पदवी देतं. महात्मा ज्योतिबांना जगाने पदवी दिली महात्मा. महात्मा मंडालेच्या तुरुंगातून काळ्या पाण्याची शिक्षा भोगून बाहेर आले लोकमान्य. जगाने म्हटलं लोकमान्य, जगमान्य बोलू नका. नाथ महाराजांना राग यायला पाहिजे, दृष्टाने मागचा पुढचा विचार केला नाही. नाथ महाराज गोदावरीवरून स्नान करून येत असताना त्याने पान खाऊन थुंका केला. नाथ महाराज काहीच बोलले नाही, पुन्हा गेले, पुन्हा थुंका केला. 108 वेळा हा प्रयोग झाला. त्याचं तोंड फुटलं, पाय धरले, महाराज अहो मला माफ करा, माझ्यावर कृपा करा, मी फार वाईट आहे, चांगलं नाही काम केलं. महाराज नाथ महाराजांनी दोन्ही हात जोडले, तुमचे आमच्यावर उपकार झाले. राग मानू नका, मी रोज गोदावरी मातेचं एकच आंघोळ करत होतो, आज तुम्ही माझ्या अंगावर थुंका केला, गोदावरी मातेचं 108 वेळा दर्शन झालं आणि 108 वेळा मला आंघोळ घडली, तुमचे माझ्यावर उपकार आहेत. शांती खड्गा हाती.
क्रोध नावाचा विकार जाडून टाकला, दुर्जन तिथे थांबला नाही, अरे दुसरा प्रयोग करू ना। तो महाराजांच्या घरी बाराही महिने भगवंताला नैवेद्य पुरणपोळीचा आणि शुद्ध गावरानी तूप रोज, कारण नाथ महाराज ओरिजिनल श्रीमंत होते, नवशे गावचे जागीरदार। दारिद्र्यामध्ये परमार्थ करणं काही कठीण नाही, पण संपत्ती असल्यावर परमार्थ करणं अवघड आहे। बऱ्याच लोकांचे पैसे अन्नदानात जाणार नाही, तीर्थयात्रेत जाणार नाही, बऱ्याच लोकांचे पैसे कोर्ट कचेरीमध्ये जातात। हो, कोर्ट कचेरीमध्ये जातील, पण अन्नदान त्यांच्याकडे। अहो, एकाने 10 कोटीचा बंगला बनवला, 2-4 लाखाचं अन्नदान केलं आणि गेट जवळ बोर्ड लावून दिला, सावधान येथे कुत्रा राहतो, सावधान येथे कुत्रा राहतो। त्या कुत्र्याच्या धाकामध्ये कोणी कीर्तनकार नाही, कोणी संत नाही, गायक नाही, वादक नाही, टिंगरीवाला नाही, वासदेव नाही, नंदीबैलवाला नाही, तो बोर्ड वाचून घ्यायचे, सावधान येथे कुत्रा राहतो। बाराही महिना त्या बंगलामध्ये 2-2 इस्मरी आणि इस्मरा गर 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 गर, कारण बोर्ड बेकार होता, सावधान येथे कुत्रा राहतो। 2 संत या जगामध्ये ओरिजिनल श्रीमंत होते, आता बऱ्याच पैसेवाले झाले जगामध्ये। आमच्या धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यात म्हण आहे, आईबाई नाडीन कानबाई गडी, आईबाई नाडी कानबाई गडी, आणि झाला पैसेवाल। दुधात पाणी टाकलं, दाबून दुधात पाणी टाकलं आणि पैसावाला होऊन गेला। कपाशीला पाणी मारलं आणि कायल घेऊन गेला, पैसावाला झाला। खत्म मरुम कुमचाडा आणि पैसावाला वय गेला। मीराबाई राजाची मुलगी, ओरिजिनल श्रीमंत, राजस्थानमध्ये कुडकी नावाच्या गावाला, कुडकीमध्ये मीराबाईचा जन्म झाला। मीराबाईने एक वाक्य जगाला सांगितलं, मेरो तो गिरधर गोपाल तुझा नकोय, या जगात माझा फक्त कृष्ण परमात्मा आहे, या मला जगातलं काहीच आवडत नाही। दृष्ट तिथून थांबला नाही, नाथ महाराजांच्या घरी गेला, देवाला नैवेद्य झाला, नाथ बाबा जेवायला बसले, पायामध्ये जोडे आणि जोड्या सगळं देव घरात आला। आपल्या घरात असं जर कोण आलं तर आपण आयगे करणार? नाथ महाराज म्हणे, या या, आम्हाला भेटण्यामध्ये तुम्हाला एवढा आनंद आहे, जोडे काढायचं विस्मरण झालं, लाजला तो, शांतीने बिघडली। गिरजा, ताट तयार कर, भाऊला भूक लागली, जोडे तिथेच काढले, जेवायला बसला। गिरजामाय वाढायला वाकली, गिरजा मातेच्या अंगावर घोडा करून बसला, आपल्या पत्नीच्या अंगावर परपुरुष घोडा करून बसला। नाथ महाराज म्हणे, गिरजा, त्याचं लग्न लहानपणी झालं, त्याला घोड्यावर बसायची आठवण नाही, तुझा हरिपंडित पाठीवर बसतो ना म्हणे, पण तसा तुझा दुसरा हरिपंडित आहे। नाथ महाराजांचे शब्द ऐकल्यावर लाजला, पाय धरले, महाराज क्षमा करा, अहो थोबाड फुटेपर्यंत अंगावर थोकलो तरी राग नाही आला, पायात जोडे चप्पल घालून देव घरात आलो तरी राग नाही आला, आणि पत्नीच्या अंगावर घोडा करून बसलो तरी राग नाही आला। नाथ बाबा म्हणतात, राग हा शब्दच आम्हाला माहीत नाही, तुकोबाराय सांगतात, मग काही नोही बाधा काम दुर्जनांची क्रोधा, हा क्रोध नावाचा शत्रू झाडून टाकला, काम नावाचा शत्रू झाडून टाकला, मग तुमच्याजवळ भांडवल काय? अभंगाच्या 3 चरणामध्ये शांती खडगती, शांती खडगती, शांती खडगती, वा वा, शांती खडगती, शांती खडगती, शांती खडगती, शांती खडगती, शांती खडगती, कळतीती 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 नागवीती, कळतीती 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 नागवीती, मग काही नव्हे बाधा, मग काही नव्हे बाधा, काळचीती 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 नागवीती, काळचीती 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 नागवीती, मग काही नव्हे बाधा, मग काही नव्हे बाधा। अभंगाच्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या हातामध्ये शस्त्र आहे, खड्ग म्हणजे शस्त्र। कोणतं शस्त्र? शांती खड्ग हाती, शांतीरूपी खड्ग आमच्या हातामध्ये। काळा असते नागवेते, काळालाही नागव करून टाकण्याची शक्ती शांतीमध्ये।
नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये दोन मुद्दे आलेले आहेत, ऐका. नाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्टीला आपला देह ठेवला, नाथांची अंत्ययात्रा निघाली, अंत्ययात्रा निघाली, एक महिला ओट्यावर आली आणि सहज बोलली. त्या महिला मातेची एक मुलगी अनेक वर्षापासून पैठणमध्ये बसली होती, नवरा काही तिला वागवत नव्हता, आणि ज्या दिवशी नाथ बाबा वारले त्या दिवशी स्वतःहून तिचा नवरा तिला घ्यायला आला आणि परिवाराला सांगितलं, तुम्ही निर्दोष आहात, तुमची काही चूक नाही, माझा मूर्खपणा आहे, मी तुमच्या मुलीला स्वतः त्रास दिलेला आहे, आजपासून तुमच्या मुलीला त्रास देणार नाही, कोणता संशय मनात धरू नका, मी तुमच्या मुलीला घ्यायला आलो. मोठा आनंद वाटला आईवडिलांना, पुरणपोळीचा स्वयंपाक लावलेला आहे, नवे कपडे आणलेत, पिशव भरायची तयारी आहे, आणि तेवढ्यात अंत्ययात्रा आली नाथांची. ती बाई ओट्यावर आली, या बाबाला मारायला का आजचाच दिवस होता का? 14-15 वर्षापासून माझी मुलगी पैठणमध्ये माहेरी बसली, आज तिचा नवरा स्वतः घ्यायला आला आणि हा बाबा आजच मेला. नाथ महाराजांनी शब्द ऐकले, धता धता सुतड्या तोडल्या, ताटीवरून उठून बसले, म्हणे ताई तुमच्या मुलीला जाऊ द्या, मला मरायचं नाही यावर्षी. खाली ताटी ठेवली, घरी मेलो जीता मी निजोनी या जागे, जो जो जे जे मागे देऊ आम्ही, जो जो जे जे मागे देऊ आम्ही, जो जो जे जे मागे देऊ आम्ही, जो जो जे जे मागे मेलो जीता मी निजोनी या जागे, मेलो जीता मी निजोनी या जागे, आमीन जोनिया जागे, जो जो जे जे मागे देऊ आम्ही, जो जो जे जे मागे देऊ आम्ही, जो जो जे जे मागे देऊ आम्ही, जो जो जे जे मागे. ओ नाथ महाराज म्हणे, आमचं मरण मरतं आम्ही मरत नाही, मरण माझे मरुणी गेले मज केले अमर, मरण माझे मरुणी गेले मज केले अमर. महाराज म्हणतात आम्ही मरत नाही, आमचं मरण मरतं. आपलं तसं नाही, आपणच मरतो, संतांचं मरण मरतं. तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हीच क्रिया धरावी. नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम, पण कळला तर उत्तम, नाही तर आज जगात आत्महत्या करतात माणसं. आत्महत्या कोण करतं? संतांचं म्हणणं आहे, इंद्रिय जे जे मागती ते जे नर पूर्वीती, इंद्रियांच्या नादी जे माणसं लागले ते आत्महत्या करतात. जगात कोट्यवधी माणसं दारू पिऊन मरून गेले, बाटली भरलेलीच आहे. कोट्यवधी माणसं तंबाखू खाणारे मरून गेले, पुडी भरलेलीच आहे. बिड्या ओढणारे कोट्यवधी मरून गेले, बंडल भरलेलंच आहे. भोग संपत्नी भोगता संपून जातो, जगातले भोग कधी संपत नाही भोगता संपून जातो. म्हणून माणसाची वासना कधीच म्हातारी होत नाही, माणूस म्हातारा होतो. नाथ महाराज म्हणतात आम्ही मरत नाही, आमचं मरण मरून जातं. एका महिलेनं सांगितलं, हा बाबा आज का बरं मेला, ताटी खाली ठेवा. घरीच गेले, पुन्हा जगाची सेवा केली, पुन्हा फाल्गुन वद्य षष्टीला देह ठेवला आणि मग अंत्ययात्रा निघाली. ते खांदेकरही मोठे बिलिंदर होते, याला शांतीब्रह्म म्हणतात. हरिजनाच्या लेकराला शिवला, रामेश्वरला कावड घेऊन जाणारे होते. हां, रामेश्वरचा अभिषेक करण्यासाठी गोदावरीची कावड रस्त्यावर गाढवाला पाजली. मग पैठणला कोणी गेले का? पैठणला जे महादेवाचं मंदिर आहे त्या देवाचं नाव काय? गाढेश्वर महादेव. गाढेश्वर महादेव गाढवाला पाणी पाजलं. इतर ब्राह्मणांनी सांगितलं, अरे 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 नाथा बुद्धी भ्रष्ट झाली. नाथ महाराज म्हणे, तुमचा रामेश्वर तो आहे, माझा रामेश्वर हाच आहे. गाढवाला पाणी पाजलं म्हणून गाढेश्वर महादेव. गाढवामध्ये देव पाहिला, नामदेवरायांनी कुत्र्यात देव पाहिला, सावता महाराजांनी कांदा मुळा भाजीमध्ये देव पाहिला, छोट्याशा मड्यात देव पाहिला, 100 एकर बागायतवाल्याकडे माझा मुक्काम पडला. दादा सावता महाराजांनी कांदा मुळा भाजीमध्ये देव पाहिला, छोट्याशा मळ्यात देव पाहिला, तुमच्याकडे 100 एकर जमीन आहे तुम्ही देव पाहिला. म्हणे महाराज देवी काय देखा नाही, पण पोरून दिन खोंड्या मला लावऱ्या देखात म्हणे मी. एवढा फरक आहे. ही दृष्टी आहे. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, लसूण मिरच्या कोथिंबिरी अवघा भरला माझा हरी,
मोट नाड़ा वीर दोरी अवगे व्यापले पंडरी सावताने केला मड़ा विठ्ठल देखियला डोळा। बरेच कीर्तनकार विठ्ठल पाई गोविला गाडा गोविला गाडा नाही विठ्ठल देखियला डोळा। माझा परमात्मा मी कांदामुळा भाजीमध्ये पाहिला ते खांदे करू म्हणले गाडवाला पाणी पाजलं हरिजनाचे लेकराला उचललं आणि मेला तर आमच्याच खांद्यावर चालला। नाथांनी शब्द ऐकले उठून बसले सुतड्या तोडल्या ओ खाली ठेवा मला नाही मरायचं यावर्षी घरीच। शांती खडग हाती काळा असे ते नागविती काळालाही नागव करून टाकण्याची शक्ती शांतीमध्ये। मग आम्ही क्रोधाला जाळलं कामाला जाळलं मोहाला जाळलं म्हणून मग काय नोये बाधा। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ज्या देवाचं रात्रंदिवस भजन करणार पूजन करणार त्या देवाची कथा ऐकणार त्या देवाचं गुणगान करणार तो देव कसा आहे अभंगाच्या चौथ्या चरणात। तुका म्हणे दाता सका तुका म्हणे दाता सका तुका म्हणे दाता सका वा वा तुका म्हणे दाता सका तुका म्हणे दाता सका क्रोधा का
काम दुर्जनात्या क्रोधा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्यभर तुम्ही ज्या देवाचं भजन करणार, गुणगान करणार, तो भगवान कसा आहे? तुका म्हणे दाता, दाता म्हणजे उदार, उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत थोरी गरजता ती पवाळे। देवासारखा उदार या जगात कोण आहे? त्याचं घेण्याचं माप कमी आणि देण्याचं माप जास्त म्हणून उदार। गजेंद्राकडून एकच फूल घेतलं का, अख्खा गार्डन घेतला, एकच फूल त्याच्यासाठी धावत आला। शबरीने जे बोरं अर्पण केले ते चाखलेले बोरं, एक द्रोण होता, एक द्रोणभर चाखलेले बोरं स्वीकारले आणि शबरीला आपल्या स्वरूपात सामावून घेतलं। शबरीचा देह कोणाच्या हाताला लागला नाही, वाचा तुम्ही। मीराबाईचा देह कोणाच्या हाताला लागला नाही, वाचा। कानोपात्र्याचा देह कोणाच्या हाताला लागला नाही, वाचा। नाथांचा देह कोणाच्या हाताला लागला नाही, ज्ञानेश्वर माऊलीचा देह कोणाच्या हाताला लागला नाही, तुकाराम महाराजांचा देह कोणाच्या हाताला लागला नाही, त्या स्वरूपामध्ये ते विलीन झाले। म्हणून महाराज सांगतात भगवान दाता आहे। शबरीची मुठभरच बोरं घेतले, गजेंद्राचं एकच फूल घेतलं, सुदाम ब्राह्मणाकडून जे पोहे घेतले, भागवत ऐकलं असेल, खरं सांगू तुम्हाला पोहे नव्हते, पोह्यांचा नुसता चुरा होता, नुसता चुरा। पण सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टे पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला, शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो। एक मुठभर पोहे सुदाम ब्राह्मणाचे घेतले, नगरी सोन्याची करून दिली महाराज। रात्री 12 वाजता 60,000 ऋषी द्रौपदीच्या घरी आले, त्याच्यामध्ये एकापेक्षा तपस्वी ऋषी महाराज दुर्वासासारखे, आणि रात्री 12 वाजता जेवण मागितलं, आई आम्हाला जेवण पाहिजे। द्रौपदी अंगणामध्ये उतरली, भगवान कृष्णाला बोलवलं, देवा रात्री 12 वाजता 60,000 ऋषी माझ्या घरी आले जेवण मागतात, ताई मी तुझं काम करतो पण पहिले मला काहीतरी खायला दे। द्रौपदी म्हणले कृष्णाने थाली, सूर्यनारायणाने थाली दिली आहे, ती दिवसा अन्न देते रात्री काहीच देत नाही। कृष्ण म्हणे उलती फालती तर करून पाय ना ताई, उलती फालती करून पाय, ते एक भाजीचं पान लागलेलं होतं त्यानेच लावून दिलं होतं, ते भाजीचं पान काढलं तोंडात टाकलं, पत्रम पुष्पम फलम तोयम येऊ मे भक्त्या प्रेषते। एक भाजीचं पान तोंडात टाकलं आणि 60,000 ऋषींना तृप्त करून दिलं। घेतो कमी आणि देतो जास्त, आपलं उलट आहे। फाटेल नोट कीर्तनकारना पाकिटमा आणि चिकना पैसा सत्यनारायणमा। नातू आजला रस्त्याने चालला होता, 5 रुपयाचं डॉलर पडलेलं होतं, बाप्पा बाप्पा 5 रुपया उचल, दोन्हीकडे पाहिलं आजोबाला काही दिसत नाही, म्हणे बाबा चिकना आहे 5 रुपया खवड्या, अरे उचल सत्यनारायणमा चालवायचे।
मे महिना मा 5 रुपया सापडना, श्रावण महिना लगून बोखला मा ठेवा, बाबाच्या डोक्यातच होतं। भाऊ आज श्रावण सोमवारी आपला गाव मा सत्यनारायण म्हणे बाबा मी तपास करीस, गर 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 गणा तू फिरना म्हणे बाबा आपला गाव मा आज 22-23 ठिकाणी सत्यनारायण, मग आपला 5 रुपया डॉलर काढ आणि कोणता ब्राह्मण ले कमी देखस तपास कर। गर 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 म्हणे बाबा एक ब्राह्मण ले डोयाज नाही अंदाजे पोती सांगस म्हणे, मग आपला 5 रुपया तटी चालवत म्हणे। ना तू आजला 2 दल्ली, 4 ववा, 4 आंडोर अंदेस निघर 12 पाहुणा येल होतात, अख्ख खांडना खांडगे बामण न कपाय लाल जरत करीत उनात आणि सर्वजण मीसनी चिकना 5 रुपये ठेवनात आणि 1/2 किलो प्रसाद उपाट द्या आता चिकना पैसा सत्यनारायण मा फाटेल नोट कीर्तनकारना पाकिट मा 10-12 नोट असे येलेत, कंडक्टर बी लेत नाही आणि बँकवाला बी लेत नाही, मग तर सांगाल गोपुल्ला झाले बोलावत नाही, ते कोणताच गावन नाव सांगणं नाही भाऊ। देव एवढा येडा आहे का, चिकनी चिकना पैसा सत्यनारायण मा, त्याचं घेण्याचं माप कमी आणि देण्याचं जास्त आहे, आपलं उलट आहे, आपलं घेण्याचं माप जास्त आहे देण्याचं कमी आहे। राम राम, आमना गहू येत असतो पर्यंत आमले 5 आदला गहू देतं का, 5 काय 10 आदला लई जावा, पोतं लवकर नाही परून नेणी या। नवरा बायकोने दरवाजा बंद केला दादा आणि ते मोजायचं जे भांडं होतं ना आदलं, बाईने धर अंदाला आणि मुसईवर येटे तंग ठोक। इथला गहू कमी मावायला पाहिजे माय, हा खालत्यांग दल्ला ठोकेन दल्ले आदलं धरे। 2 दिवसात तो माणूस आला, मोजून दिलं प्रत्येक मापने मागितलं कमी, माप माप पाप। 2 महिने झाले अण्णा तुम्हाला गहू देणार आहेत, आज नको परून दिन या, दरवाजा बंद करा दल्लेनी धर आणि दल्लांवर थेंग येटे ठोक। देताना इतकं धान्य कमी आणि घेताना इतकं धान्य जास्त, लखवाव असवाही राहाव नाही। मग त्याची बायको म्हणते मन नवराल कोणी राणी मुठणी मारी आऊ येटे त्यांग वर ठोके आणि वर थेंग येटे ठोके आणि दल्ले आदलं धरे, बटन नाही वायर नाही फिटिंग नाही, तिरपा तारपा करी दिदा आपण म्हणू राम राम तर म्हणे आम नाम, आई येटे ठोकान शे आई वर ठोकान आम नाम, तुका म्हणे दाता मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, मेरे दाता के किताब में सब लोगों का खाता, किसी को दमड़ी कम नहीं देता किसी को दमड़ी ज्यादा, मेरे दाता के किताब में सब लोगों का खाता। भगवान दाता है घेतो कमी देतो जास्त, पेरणीमध्ये एक धान्याचं कण जमिनीमध्ये शेतकरी टाकतो आणि एवढं कणीस लावून देतो, पिशवीमध्ये नेलं हां डब्यामध्ये नेलं पण 4 महिन्यानंतर माझ्या देवाने ट्रॅक्टर 407 ट्राला पलटी झाला, कोणी भरून दिला आणि देवाने भरून दिला, घेतो कमी देतो जास्त। म्हणून द्रौपदीचं एकच भाजीपान आणि 60,000 ऋषींना तृप्त केलं, म्हणून दाता सुदाम ब्राह्मणाचे मोठ भरस पोहे आणि नगरी सोन्याची देऊन टाकली, म्हणून दाता अजून आज रक्त मांसाच्या शरीरामध्ये आईच्या स्तनामध्ये अमृत ठेवलं आपल्यासाठी, जननी जठरी रक्षियेले मज पोषुणी पंचई प्राण रामा तू माझा यजमान, बाहेर निघता मातेच्या स्तनी पय केले निर्माण। आपल्या आईच्या स्तनामध्ये रक्त आणि मांस हड्डी पलीकडे काहीच नाही पण 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भाशयात रक्षण केलं, बाहेर निघता मातेच्या स्तनी पय केले निर्माण, पय म्हणजे दूध, कोणी निर्माण केलं भगवान परमात्म्याने। लेकराची भूक वाढली पाना जास्त फुटतो, लेकरू चालायला लागलं पोंगा पट्टी पार्ली बिस्किट खायला लागलं दूध अदृश्य होऊन जातं, दुसरं बाळ जन्माला आलं पुन्हा दूध येतं, फुटते इतर वृष्ण काळमाशी जीवन तयासी कोण घाली, जिकडे तिकडे कडक उन्हाला पण हिरवा गार पाला फुटलेला आहे असं कोणी म्हणेल का धुड्यामध्ये, या झाडेतले म्हणा आजला पाणी टाकसो आणभट्टील लोके, हां तुना आजला बिड्या वडी वडी पोचवय जायला आणि तू पाणी टाकी का रे, एक गावले कीर्तन लिगो एक दल्ला म्हणत का हो बाप्पाचे काय करणार म्हणे बिड्या ओढी ओढी आणि भाता फाट जायल छे म्हणे, अवशेरान टाइमले डोकं टेकी दिस म्हणे, फुटते तर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलविते हरवीण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको,
माणसाची देव चालवी हंता मीच एक करता म्हणू नये. आईच्या स्तनामध्ये रक्त आणि मांस आहे. अमृताचा झरा ठेवला. एक शिकलेला माझ्या कीर्तनात होता, तो विज्ञानवादी होता, म्हणे महाराज अख्खं कीर्तन चांगलं झालं, एवढा मुद्दा नाही पटला. म्हणतो तुमचं म्हणणं काय? म्हणे मी विज्ञानवादी आहे, असं असं शिकलो आहे. म्हटलं तुमचं म्हणणं सांगा, मी तर माझ्या ग्रंथातलं सांगतो. म्हणे महाराज ते आईच्या स्तनात दूध काय येतं मी सांगतो. म्हटलं काय येतं? म्हणे ती बाईक आणि गाठा खास, ती बाईक आणि गाठा खास म्हणून दूध येस. म्हणतो मग गाठा तू खायद. तुम्हाला कोणाला शंका आहे का? उद्या बापूच्या घरी 3 वाजेपर्यंत आहे. पायठामा गाठा रांधा लावा आणि खाईजने आठ या. उन महाराज दूध, उन महाराज दूध येईल का? बाहेर निघता मातेच्या अस्तनी पय केले निर्माण, रामा तू माझा यजमान. आयशा सता या पोटाची का करू चिंता जाण, रामा तू माझा यजमान. मध्वमुनीश्वर स्वामी रमापती धरी त्याचा अभिमान, रामा तू माझा यजमान. अन्नदाता तोच आहे. सकाळी 6 वाजता उठवतो आणि रात्री आपल्याला झोपवतो, आणि ज्या दिवशी त्याने झोपवलं त्या दिवशी मृत्यू जाहीर होतो. किती रडतात लोक, असं म्हणत नाही तो नाऱ्या करिया 5 वाजायला उचलाव आहेत माले, इथल्या काय बॅटरी उतार कर राहिण्यात, काहीच म्हणत नाही. झोपून गेला तर झोपूनच गेला, पण चालण्या बोलण्याची शक्ती त्याची आहे, उठवण्याची शक्ती त्याची आहे, म्हणून तो दाता आहे. सका अर्जुनाच्या रथावर बसला, अर्जुनाला संरक्षण दिलं. उवी बोलू का? पायी कुपाटीसी घातला आपण पुढा उभा राहिला, तेने पंचजन्यास फुलेला आवळ्याची. देखा नवलता या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, का सारथ्य पार्थाचे करीत असे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथे शारंगधरू अर्जुनेशी जेता शो वाहकू आपण. वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू. अर्जुनाच्या रथावर बसला, अर्जुनाला सुखरूप ठेवलं म्हणून सका. परिवारातल्या लोकांनी मीराबाईला मारण्यासाठी विष पाठवलं, विष का प्याला राणाजीने भेजा पिवत मीरा हसी. मीराबाईचं ठरलं होतं, परिवाराने जेही दिलं ते पहिले देवाला द्यायचं, म्हणून मीराबाईच्या दुधातलं विष त्याने घेतलं आणि मीराबाईला दूध शिल्लक ठेवलं. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडे वार. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, मीराबाईसाठी विष घेतलं म्हणून सका. आणि कोणासारखा? आईसा अनंतासारखा, ज्याच्या स्वरूपाचा अंत लागत नाही, ज्याच्या दातृत्वाचा अंत लागत नाही, ज्याला अनंत नावं आहेत, अनंत रूपे अनंत वेषे देखिलाम्या त्याशी. अवताराच्या राशी तो अहुबा विटेवरी, शंख चक्र गदा पद्मासही धरी. तुका म्हणे दाता सखा आईसा अनंतासारखा, तुम्ही त्याचं एकच काम करा, करावे कीर्तन नामचिंतन मुखे गावे हरीचे गुण. हे जर केलं मग काय नोहे बाधा, कामदर्जनाची क्रोधा पथ्य काय पडणार, शांती खडगाहते काळासिते नागविते. विठोबा रखुमा आई, बोला बोला.